हॅलो मित्रांनो, हे एक ॲप्लिकेशन आहे प्लॅस्टिक बंदीबद्दल, जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लॉन्च केलं आहे. तुम्हाला माहितीच असेल की मागच्या 1-2 आठवड्यापूर्वी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली महाराष्ट्रामध्ये, आणि खूप मोठ्या प्रमाणात ही एक न्यूज होती. तर परंतु नागरिकांमध्ये एक कन्फ्युजन आहे, एक गोंधळ निर्माण झाला आहे की नेमकं कसल्या प्रकारचं प्लॅस्टिक काय, प्लॅस्टिक काय सगळे याचे नियम महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणले आहेत. तर त्याची माहिती ह्या ॲपमधून आपल्याला मिळू शकते. त्यामुळे तुम्ही गुगल स्टोअरवरती जाऊन प्लॅस्टिक बंदी हे ॲप डाउनलोड करू शकता. ही थोडक्यात तुम्ही माहिती बघू शकता की वरी पहिल्यांदा इथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मेसेज आहे, आणि खाली तुम्ही हे जे वेगवेगळे 6 मॉडेल बघू शकता. त्याच्यामध्ये माहिती दिली आहे की प्लॅस्टिक बंदी म्हणजे काय, प्लॅस्टिक बंदी अधिसूचना आदेश काय आहे, तो ऑडिओच्या स्वरूपात दिलेला आहे, बंद समाविष्ट घटक कुठले आहेत, शिक्षा दंड. तर इथे तुम्ही पुढे बघू शकता प्लास्टिक बंदी म्हणजे काय. तर कायदा याचा अर्थ महाराष्ट्र विघटनशील व अधिक व अविघटनशील कचरा कायदा 2006 असा आहे. प्लास्टिक याचा अर्थ असा पदार्थ ज्याच्यामध्ये पॉलिमर्स जसे पॉलिइथिलिन टेट्रा थॅलेट हाय डेन्सिटी पॉलिइथिलिन विनाईल लोडेसिनिट पॉलिइथिलिन पॉलिप्रोपिलिन पॉलिस्टायरिन रेझिन पॉलिस्टायरिन थर्मोकॉल नॉन ओवन पॉलिप्रोपिलिन मल्टीलेयर्ड कोएक्सक्रूडर पॉलिप्रोपिलिन पॉलिटेट्राथलेट पॉलिअमाइड्स पॉलिमिथाइल मिथेक्लेट व प्लास्टिक मायक्रोबिट्स. हे जे असे वेगळे प्लास्टिकचे प्रकार आहेत, ते सर्व बॅन आहेत. आता हे वाचायलाच एवढा अवघड आहे, तर हे आपल्याला प्रत्यक्षात माहिती पण नसते कुठलं प्लास्टिक कुठल्या टाईपचं आहे. तिसरं म्हणजे कंपोस्टेबल प्लास्टिक, म्हणजे असे प्लास्टिक ज्याचे जैविक पद्धतीने विघटन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड व बायोमास तयार होताना नैसर्गिक पदार्थाच्या विघटनाचा सामना करण्यानुसार असेल. पुढे बंद समाविष्ट घटक कुठले आहेत हे सुद्धा इथे दिलेले आहे, आणि इथे महाराष्ट्र शासनाचं जे एक अधिसूचना आहे ती पण तुम्ही इथे पाहू शकता. हे तुम्ही ॲप डाउनलोड केल्यावर तुम्हाला सर्व कळेलच, आणि इथे तुम्हाला हे प्लास्टिक टिक पुरुष सोल्युशन काय वगैरे ही सगळी माहिती तुम्हाला मिळेल. तसेच इथे पुढे पण काही आहेत जे आता नेटमुळे त्याची दोन होत नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे प्लॅस्टिकबंदी ॲप डाउनलोड करून सर्व लोकांपर्यंत ही माहिती पाहू शकता की म्हणजे लोकांना कळेल की नेमकी कुठल्या प्रकारची प्लॅस्टिक बंदी आहे आणि काय याचे नियम आहेत आणि काय दंड आहेत. तर हे एक अवेअरनेस निर्माण करण्यासाठी हा एक व्हिडिओ तुमच्या कामी येऊ शकतो. तर थँक्यू.